हॅलो जो गेम आपण आत्ता बघणार होतो एकोणीसशे पंच्याहत्तर साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला रफायल वॅगेनियन आणि काळ्या बाजूला एल्बिन प्लॅनिंग तर हे दोन्ही खेळाडू फारसे प्रसिद्ध नसले तरी दोघेही चेस ग्रँडमास्टर होते ज्यापैकी पांढरा खेळाडू रफायल वॅगेनियन हा आर्मेनिया देशाचा ग्रँडमास्टर होता आणि एल्बिन प्लॅनिंग हा स्लोवेनिया देशाचा ग्रँडमास्टर होता या डावामध्ये शेवटची जी काय परिस्थिती आहे ती बघून तुम्हाला नक्कीच एकदा तरी तसं खेळायची इच्छा होईल तर असं या डावात काय झालं ते आपण बघूया डावाची सुरुवात पांढऱ्या खेडून गेली डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स इंडियन गेम ओपनिंग आहे सी फोर सी फाईव्ह नाईट एफ थ्री सी टेक्स डी फाईव्ह टेक्स डी फोर सॉरी सी टेक्स डी फोर टेक्स डी फोर ई सिक्स नाईट सी थ्री बिशप बी फोर नाईट बी फाईव्ह कॅसल बाय ब्लॅक ए थ्री बिशप टेक्सी थ्री चेक नाईट टेक्सी थ्री डी फाईव्ह बिशप जी फाईव्ह एच सिक्स म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत पाहिलं तर चालींमध्ये फार वेगळं असं खरोखर काही नाही या अशा ज्या पोझिशन आहेत त्या आपल्या सर्वांच्या गेममध्ये आपण कधी ना कधीतरी तरी नक्की खेळलेलो आहे अशा परिस्थितीत पुढची चालू होती बिशप टेक्स एफ सिक्स क्वीन टेक्स एफ सिक्स म्हणजे पांढऱ्या खेळाडूने पहिल्यांदा काळा घोड्यासोबत आपला उंट एक्सचेंज केला त्याचं कदाचित कारण हे सेवन या घरावरचा जो सपोर्ट आहे तो कमी करणं हा असू शकतो पुढची चाल सी टेक्स डी फाईव्ह ई टेक्स डी फाईव्ह क्वीन टेक्स डी फाईव्ह आणि आता या सर्व एक्सचेंजेसमध्ये आता पांढऱ्या खेळाडूकडे एक, एक एक्स्ट्रा प्याद आहे ज्यानंतर पुढची चाल होती रुक डी एट ही चाल पांढऱ्या खेळाडूला काहीशी अपेक्षितच असावी त्याने खेळलेली चाल होती क्वीन एफ थ्री क्वीन बी सिक्स काळा खेळाडू आता बी टू हे जे आहे त्यावरती अटॅक करण्याचा ट्राय करतोय रुक डी वन पण पांढऱ्या खेळून त्याच्याकडे लक्षही दिलं नाही त्याने हत्ती एक्शनशी ऑफर दिलेली आहे रुक टेक्स डी वन चेक टेक्स डी वन नाईट सी सिक्स आता आपण बघितलं की नाईट टेक्स्ट डी वन नंतर बी टू पे आताला घोडाचा सपोर्ट आहे म्हणून काळ्या उंटाने ते मारलं नाही सॉरी काळ्या वजीराने ते मारलं नाही पहिल्यांदा नाईट सी सिक्स ही चाल खेळली क्वीन ई थ्री वजीरा वजीरी करण्याचा ऑप्शन दिलेला आहे पण नाईट डी फोर काळ्या खेळाडूने ते अक्सेप्ट केलं नाही पुढची चाल होती क्वीन ई एट शेक किंग एच सेवन ई थ्री नाईट सी चेक किंग डी टू तर या अशा परिस्थितीमध्ये तुमची चाल काय असायला हवी माझी खात्री आहे की अनेकांनी आपला पांढरा सॉरी काळा घोडा बाजूला घेतला असता कोणीतरी त्याला वजीराने सपोर्ट दिला असता किंवा अशीच काही परिस्थिती ठेवून काही वेगळी चाल खेळण्याचा प्रयत्न केला असता पण या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती बिशप एफ फाईव्ह बिशप एफ फाईव्ह ह्या चालीने त्याने काळ्या घोड्याला सपोर्ट दिला स्वतःचा हत्ती सॅक्रिफाईस करायला तो तयार झाला कारण त्याच्या डोक्यात काय करायचं हे पूर्ण फिक्स झालं होतं या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने क्वीन टेक्स एट ही चाल खेळली कारण त्याच्याकडे दुसरा तसा काही फारसा ऑप्शन त्याला दिसला नाही आणि हत्ती मिळत असेल तर कोण सोडेल त्याने ती चाल खेळली ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन डी सिक्स चेक आता पांढरा राजा जो आहे तो काळा घोडा मारू शकत नव्हता पण त्याला आता किंग्स इवन।, इवन ही चाल त्याने खेळली ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती नाईट इवन नाईट इवन ही चाल खेळल्यानंतर आता तुम्ही जर पाहिलं तर पांढरा राजा एका ठिकाणी ब्लॉक झालेला आहे तो ब्लॉक झाल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने खेळलेली चाल होती क्वीन टेक्स बी सेवन क्वीन टेक्स बी सेवन या चालीनंतर तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर ही चाल अत्यंत चुकीची आहे तर हा व्हिडिओ प्लीज तुम्ही एक एक पॉज करा आणि या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूसाठी विनिंग मूव्ह शोधायचा प्रयत्न करा रेडी काळ्या खेळाडूसाठी विनिंग मूव्ह होती क्वीन सी सेवन चेक आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचं कारण की समजा या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने लेट्स से राजा हलवला तर पांढरा वजीर मारला जाईल आणि ही जी परिस्थिती आहे तुम्ही बघाल ही काळ्या खेळाडूसाठी फेवरमध्ये आहे काळा खेळाडू सामना नक्की जिंकला असता किंवा क्वीन सी सेवन चेक यानंतर पांढऱ्या वजीराने समजा काळा वजीर मारला असता तर त्यानंतर हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता जिथे पांढरा राजा डी कॉलम मध्येही जाऊ शकत नाही तो सी मध्ये जाऊ शकत नाही आणि बी कॉलम मध्ये जाऊ शकत नाही त्याच्या आजूबाजूच्या जा तिन्ही जागा या घोडा आणि उंटाने कव्हर केलेल्या आहेत तर ही अशी परिस्थिती बोर्डवर असली असती म्हणजेच क्वीन सी सेवन चेक यानंतर राजा वाचवला असता किंवा वज काळा वजीर मारला असता दोन्ही काही वेळ असं तरीही पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती ही जास्त खराब झाली असती आणि म्हणूनच या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि काळ्या खेळाडूने हा डाव जिंकलेला आहे तर आय होप तुम्हाला हा छोटा मिनिएचर गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद